पत्रकारांनी हा घर पाहता 6 जानेवारी रोजी असतो, पण आज 23 जानेवारी रोजी आम्ही हवेली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकरांची जयंती असते 6 जानेवारी, पण 23 जानेवारीला आम्ही एक वेगळ्या प्रकारे पत्रकारांचा पत्रकार दिन जो असतो हा पत्रकारांचा पत्रकार दिनी सत्कार केला पाहिजे, त्यांच्या कार्याला उजाळा दिला पाहिजे, काहीतरी एक आदर्श वेगळा निर्माण केला पाहिजे, ते जे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात, बातम्याच्या रूपाने असो, समाजाची सेवा करण्याचं काम असो, धडाडीनं ते वेगवेगळ्या बातम्या लिहित असतात, पण त्यांचं कुठंतरी कौतुक केलं पाहिजे, ते कौतुक करण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी जांभेकरांच्या जयंतीदिनी हा उपक्रम राबवत असतो. तर ही जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे, त्यामुळे अभ्यास करा. शिक्षक जे शिकवतात ते मनापासून त्याचा अभ्यास तुम्ही सर्वजण करा. पण हे करत असताना तुम्हाला जर वाटत असेल की मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो नाही तर शकते, तर नक्कीच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेतरी पुढे गेला पाहिजे. आणि त्या बाबतीतची जबाबदारी आईवडिलांना समजवण्याची ती तुमच्या सर्वांची आहे. आणि तुम्ही सांगून सुद्धा जे समजत नसतील तर तुमच्या शिक्षकांना तुम्ही सांगा. आणि नक्की मला विश्वास आहे की जेव्हा तुमचे शिक्षक त्यांना त्या गोष्टी सांगतील आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण गेला तर नक्की तुमची तरक्की. त्या सर्वांना मोफत हेल्मेट वाटप केले. वर्षभर ही मोहीम चालू आहे. या मोहिमेचा शेवटचा टप्पा ठाणे जिल्ह्यात आम्ही करणार आहोत. या मोहिमेत आम्ही पत्रकारच नव्हे तर इतर साखर कारखान्यातील कर्मचारी असत जे जे मागणी करतील आम्ही त्यांना ते हेल्मेट देत गेलो. आणि ते देण्याचं काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू झालं. माझी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आता विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्य अर्जुनाताई घटके, पुणे जिल्हा शिक्षण मंडळासारख्या एका नवोदित शिक्षण संस्थेचे CEO नानासाहेब निंबाळकर, राज्याच्या पत्रकार संघटनेचे सरचिटणीस श्री विश्वासराव आरोग्य, आज आम्ही पत्रकार दिनानिमित्त आज इथं वाघोलीला इथं आपल्या या हवेली पत्रकार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जाधवसाहेब इथं उपस्थित आहेत, बापू इथं आहेत, कटकेताई आहेत, निंबाळकर साहेब आहेत, आमच्या वाघोलीच्या प्रथम नागरिक इथं उपस्थित आहे. इथं सर्व मान्यवर आणि या पत्रकार क्षेत्रामध्ये असणारे काम करणारे सामाजिक आणि पत्रकारितेत चांगलं काम करणारे सर्व पत्रकार या परिसरातले इथं उपस्थित होते. आज आपला युवा संवाद या चॅनलच्या माध्यमातून खरं तर इथं कार्यक्रम खूप चांगला झाला, त्यामुळे सगळं नियोजन ज्यांनी केलं त्यांना मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. परत पुनश्च एकदा पुढे पण असा चांगला असा कार्यक्रम तुम्ही सर्वजणांनी घेतला पाहिजे. आणि या परिसरामध्ये जे काम करणारे सर्व पत्रकार होते सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं असं चांगलं काम आहे, या सर्व लोकांना जेव्हा इथं त्यांचा सत्कार करण्यात आला नक्कीच इथं उपस्थित असणारे जे विद्यार्थी होते त्यांना पण त्याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल की आपण समाजामध्ये वावरत असताना तेसुद्धा विद्यार्थी करतील असं मला मनापासून वाटतं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे सर्व जे पत्रकार काम करतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हालासुद्धा याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळते. आणि आपण आपला जसा चॅनल आहे असे अनेक चॅनल काही युवक पुढे येऊन स्वतः चालू करत आहेत त्याचाही अभिमान आम्हा सर्वांना आहे. आणि ज युवा संवाद तुमचा जो चॅनल आहे या परिसरामध्ये चांगला असं त्याचं एक्सेप्टन्स आहे, नक्कीच पुढे जाऊन तुमचंही चॅनल मोठा होईल अशी मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या निमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज हवेली तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्ताने आज येथील पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन हा राज्यभर साजरा करत असताना आज या ठिकाणी ज्या ज्या पत्रकारांनी त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं अशा आद्य पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आम्हाला राज्य पत्रकार संघाला यश आलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले युवा नेतृत्व रोहितदादा पवार होते, त्याचबरोबर या पत्रकार संघाचे आमचे तालुका अध्यक्ष असतील नितीनजी जाधव असेल, प्रदेश प्रशिक्षक नवनाथजी जाधव असेल, त्याचबरोबर माझ्याबरोबर आले सहकारी, या सर्वांनी आज जो या ठिकाणी आपण कार्यक्रम केला अतिशय उत्तस्फूर्त पुस्तक हा उपक्रम होता. हा उपक्रम नितीनजी जाधव यांच्या संकल्पनेतून नक्कीच साकार झालेला आहे. गेल्या 2 वर्षापासून ते हा उपक्रम राबवत आहेत, याची दखल घेत मी नक्कीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला सलाम करतो. यापुढील काळात नितीनजी जाधव यासारख्या तरुणाला मी राज्य कार्यकारिणीमध्ये नक्कीच घेण्याचं काम करेल, कारण त्यांच्यासारख्या तरुण तळपदार पत्रकाराची मला देखील राज्य कार्यकारिणीत गरज आहे. म्हणून वरिष्ठांच्या बैठकीत हा निर्णय मी नक्कीच घेऊन लवकरच त्यांच्या कार्याची दखल राज्य पत्रकार संघ दखल घेईल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली मी पत्रकार नितीन जाधव हवेली तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून हवेलीमध्ये मागील 1 वर्षापासून काम करत आहे. खऱ्या अर्थानं माझ्या पत्रकार संघाचे संघटक सन्माननीय संजयजी भोकरे सर, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊजी माने, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक वेळोवेळी मला मदत करणारे सन्माननीय सरचिटणीस विश्वासरावजी आरोटे साहेब यांच्या माध्यमातून मी एक वर्षापासून अतिशय सुंदर प्रकारचं काम करत आहे. वेगवेगळ्या पत्रकारांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या योजना असतील, शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आवाज उठवत आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय, प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकरांची जयंती खूप मोठ्या दिमाखात पत्रकार दिनी आम्ही सर्व पत्रकारांना एकत्रित करत साजरी करत असतो. पण मला आज सांगायला आनंद वाटेल, 6 जानेवारी रोजी होणारा हा पत्रकार सोहळा आणि 23 जानेवारी रोजी वाघोलीमध्ये सन्माननीय आमचे मार्गदर्शक, माझे सहकारी, वेळोवेळी मदत करणारे माझे राज्य सरचिटणीस विश्वासरावजी आरोटे यांच्या समेत मला हा उत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान सोहळा घेण्यात आला, त्यामुळे माझा आनंद खूपच द्विगुणित झाला. त्या सोहळ्यासाठी सन्माननीय रोहितदादा पवार, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष, बारामती तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत, त्याचबरोबर युवकांमध्ये त्यांची खूप मोठी प्रतिमा आहे अशा युवकांच्या अशा रोहितदादांच्या हस्ते साधारणतः 40 पत्रकारांना मी राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून ट्रॉफी, शाल नारळ असा येतोचित असा पत्रकारांचा सन्मान केलेला आहे. कारण